नमस्कार, मी सुलेमान तंबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। बस स्थानकातून सराफाची 13 लाखांची दागिन्यांची बॅग पळवली। अकोले मंगळडा मार्गावरून मुरुंग वाहणारी वाहने ग्रामस्थानी रोखली। आरोपी सुलतान कुरैशीवर एमपीडीए कारवाई। घरगुती गॅस अड्ड्यावर धाड, 15,21,000 मुद्देमाल जप्त। विद्युत वाहिनीच्या घर्षणामुळे 10 लाखांचा ऊस जळून खाक। आणि सोलापूर ग्रामीण मध्ये 98 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। पंढरपूर येथील ज्वेलर्स दुकानात सोन्याच्या दागिन्यांची विक्री करून परत इचलकरंजी येथे निघालेल्या सराफ व्यावसायिकाची 13,20,000 रुपये किमतीच्या 528 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग एसटी बस मधून अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना सोमवार 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30 सुमारास सांगोला बस स्थानकात घडली। सराफ व्यावसायिक सनी संजय पाटील वय 26 राहणारे इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचे इचलकरंजी येथे पार्श्वनाथ ज्वेलर्सच्या नावाने सोन्याचे दागिने तयार करून ठोक विक्रीचा व्यवसाय आहे। तयार केलेले दागिने ते निपाणी पंढरपूर सांगोला अशा ठिकाणी ज्वेलर्स व्यावसायिकांनी विक्री करतात। सनी पाटील यांनी सोमवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दुपारी सोन्याचे दागिने पंढरपूर येथील काही सराफांकडे विकून सायंकाळी 6:30 इचलकरंजी येथे जाण्यासाठी पंढरपूर एसटी स्टँडवरून तुळजापूर इचलकरंजी या बसमध्ये बसले। दरम्यान सायंकाळी 7:30 सुमारास सांगोला बस स्थानकात एसटी बस थांबली असता पाटील हे पाण्याची बाटली आणण्यासाठी दागिनेची बॅग बसलेल्या ठिकाणी ठेवून खाली उतरले। पाण्याची बाटली घेऊन बसमध्ये बसलेल्या जागेवर गेले असता त्यांना दागिनेची बॅग दिसून आली नाही। त्यांनी सांगोला बस स्थानकावरून आजूबाजूला बॅगबाबत चौकशी केली असता बॅग मिळून आली नाही। त्यांनी लगेच रिक्षाने सांगोला पोलीस ठाण्यात जाऊन सदरची घटना सांगितली। पोलिसांनी पाटील यांच्या समेत बॅगचा शोध घेतला पण बॅग मिळून आली नाही। अज्ञात चोरट्याने सनी पाटील यांच्या बॅगमधील 45 ठुशी नथ लक्ष्मीहार असे एकूण 7,25,000 रुपये किमतीचे 290 ग्रॅम वजनाचे 18 कॅरेट सोन्याचे दागिने तसेच 5,95,000 रुपये किमतीचे 238 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेटचे ठुशी बोरमाळ असे दागिने एकूण 13,20,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी सनी पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मंगळवेढा अकोले या रस्त्यावरून महामार्गासाठी मुरुंग वाहतूक करणारी वाहने ग्रामस्थांनी रोखली। दरम्यान अवजड वाहतुकीमुळे रस्ता खराब होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे ग्रामस्थांनी एकत्रित येऊन वाहने रोखून धरण्याचा प्रकार सुमारे अर्धा तास घडला। आंधळगाव ते मंगळवेढा शहरापर्यंत चौपदरीकरणाच्या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे। या मार्गासाठी अकोला परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात शेततळे खोदून त्याचा निघालेला मुरुंग टिपरच्या माध्यमातून महामार्गाकडे अकोले मंगळवेढा मार्गावरून नेला जात असल्याचे ग्रामस्थांचे निदर्शनास आले। ग्रामस्थांनी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतर संबंधित शेततळ्याचे काम थांबविण्याच्या सूचना तलाठ्यामार्फत देण्यात आल्या। मंगळवेढा अकोला हा खेड्याला जोडणारा छोटा रस्ता असून या रस्त्याच्या कामाची मुदतही संपत आली आहे। प्रमाणापेक्षा जास्त भरलेले अवजड वाहने या मार्गावरून गेल्यास रस्त्याचे नुकसान होऊन जागोजागी खड्डे पडणार आहेत। परिणामी अकोला ग्रामस्थांना बाजारासाठी मंगळवेढा शहराकडे येताना खड्ड्यामुळे यातना भोगाव्या लागणार असल्याने जागरूक ग्रामस्थांनी मंगळवारी एकत्र येऊन जवळपास अर्धा तास वाहने रोखून धरली। या संबंधित ठेकेदाराने हा मुरुंग अकोला मंगळवेढा या रस्त्यावर न नेता शेतकऱ्यांच्या शेतामधून नेण्याचा निर्णय घेऊन त्या मार्गाने मुरुंगाची वाहतूक वळवण्यात आल्याचे सांगण्यात आले। सोलापूर शहर परिसरात गुन्हेगारी करणारा सराईत गुन्हेगार सुलतान याकूब कुरैशी याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याचा आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला। जनावरांची अवैध वाहतूक करताना पोलीस कर्मचाऱ्यांनी रोखले असता कुरेशीने अंगावर पिकअप जीप घालून त्यांची हत्या केली होती। सुलतान याकूब कुरेशी वय 30 राहणार हाजी माही चौक शुक्रवार पेठ उत्तर कसबा याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःचे जीवन गुन्हेगारीला वाहून घेऊन कुरेशी गल्ली पाणी वेस दत्ता चौक पंचकट्टा विजापूर वेस शुक्रवार पेठ उत्तर कसबा लक्ष्मी मार्केट मुल्लाबाबा टेकडी खाटिक मशीद माणिक चौक सोलापूर विजापूर हायवे परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असून खून करणे खुनाचा प्रयत्न करणे मारामारी करणे सरकारी कामाचा अडथळा निर्माण करणे जबरी चोरी खंडणी बेकायदेशीरपणे वाहने चालवणे आणि प्राण्यांचा छळ करणे असे गंभीर गुन्हे केले त्याप्रमाणे त्याच्या विरुद्ध
फौजदार चौडी सदर बाजार विजापूर नाका जेल रोड अशा विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, परंतु त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने त्याच्या विरुद्धच्या गुन्ह्याचा अहवाल पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला। त्या अहवालानुसार त्याच्या विरुद्ध MPDE अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिला। त्यानुसार त्याला पुण्याच्या एरोडा कारागृहात सोडण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। सोलापूर येथील मळेगाव तांड्यावर घरगुती गॅस टाकीतील गॅस काढून रिक्षात अवैधपणे भरणाऱ्या अड्ड्यावर सोलापूर तालुका पोलिसांनी छापा टाकून 7 जणांना अटक केली आणि त्यांच्याकडील रिक्षासह 15,21,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। नागेश बाबूराव साखरे राहणार धवल नगर मळेगाव, गणेश रामचंद्र जाधव, मुनाफा जैनुद्दीन शेख, किरण तानाजी मोरे, शेकांबूर खुदावंत नदाफ, ज्योतिबा प्रकाश शिंदे, दशरथ शिवाजी मगरुमखाने असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती गॅसचा गैरवापर करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना मिळाली। त्यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तावरे, सहाय्यक फौजदार कपडेकर गायकवाड, महिला हवालदार वैशाली कुंभार, पोलीस नाईक राहुल कोरे चौरे, पोलीस शिपाई शशी कोळेकर, किशोर सलगर, मोहन मोठे, राजू इंगळे, अमृता जाधव, प्रशांत बेलभंडारे यांना सोबत घेऊन त्यांनी मुळेगाव येथील धवल नगरमध्ये छापा मारला। त्यावेळी तेथे नागेश साखरे हा घरगुती गॅस टाक्यामधून अवैधपणे गॅस काढून तो इतर 6 जणांच्या रिक्षात भरत असताना मिळून आला। पोलिसांनी 4 गॅस टाक्या आणि 6 रिक्षा, इलेक्ट्रिकल मोटर, वजनकाटा असे 15,21,000 साहित्य जप्त केले। हसापूर रोडवरील शेतात विद्युत तारेचे घर्षण होऊन ठिणगी पडल्याने तोडणीला आलेला 2 शेतकऱ्यांचा 10 लाखांचा 4 एकर ऊस जळून खाक झाला आहे। अक्कलकोट शहर लगतच्या हसापूर रोडवरील मल्लीनाथ आडवी तोटे यांचा 2 एकर व शेटाप्पा उर्फ अप्पू पराणे यांचा 2 एकर असा एकूण 4 एकर ऊस तोडणीला आला होता। अक्कलकोट ते चपळगाव गेलेल्या 33 KV विद्युत वाहिनीच्या तारेचे घर्षण होऊन ठिणगी पडल्याने संबंधित 2 शेतकऱ्यांचा 10 लाखांचा ऊस जळून खाक झाला आहे। सदरील विद्युत वाहिनीतून प्रवाह चालू असल्याचे जळते उसाचे फड विझवण्यासाठी गेलेल्या लोकांचे प्राण वाचले। फळामध्येही गुडघाभर पाणी होते ही बाब काही शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने पुढील अडचण टळला। प्रवाह चालू असल्याबाबत संबंधित शहर विद्युत वितरण कंपनीला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भ्रमणध्वनीवरून कळवले। या दरम्यान डोळ्या देखत 4 एकर ऊस जळून खाक झाला। अग्निशामक दलाचे वाहन नादुरुस्त असल्याने सांगून छोटा टँकर पाठवून शेतकऱ्यांचे डोळे पुसण्याचे काम नगरपालिकेकडून करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार सोमवारी रात्री 12 पर्यंत सोलापूर ग्रामीण मध्ये 2,993 अहवाल प्राप्त झाले आहेत। यात 98 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर 2,895 जण निगेटिव्ह आले आहेत व तर 97 कोरोनामुक्त झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहेत। तसेच 5 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 47 जणांचा अहवाल प्रलंबित आहे। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंगळवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी आलेल्या अहवालानुसार सोमवारी रात्री 12 पर्यंत सोलापूर ग्रामीण मध्ये 2,993 अहवाल प्राप्त झाले। यात 98 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर 2,895 जण निगेटिव्ह आले आहेत व तर 97 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे। तसेच 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आणि 47 जणांचा अहवाल प्रलंबित आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।